कोपरगाव शहरात एकाच रात्री झालेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या दोन खरफोड्यां चोरट्यांनी सोना चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 1.5 लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना ऐन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रात्री घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या. शहरातील सराफ बाजारातील पवार सरकार वाड्यात राहणारे शुभलाभ साप्ताहिकाचे संपादक संजय लाड हे शनिवारी दुपारी कुटुंबासह नगर येथे गेले असता चोरट्यांनी रात्री घर फोडून घरातील सर्व सामान उचकून कपाटातील 13 ग्रॅमचे मंगळसूत्र, 1 तोळ्याचा नेकलेस, 5 ग्रॅमच्या सोन्याच्या 2 अंगठ्या, 1 ग्रॅमची व दुसरी 4 ग्रॅमची असे सोन्या चांदीचे दागिने, 10 हजारांची रोकड असा 74 हजाराचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद संजय पुरुषोत्तम लाड यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. दुसरी घटना शहरातील पूनम टॉकीज मागे कालेमळा येथे राहणाऱ्या वासंती श्यामसुंदर बजाज यांच्या बंद घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील सर्व सामान उचकून कपाटातील सुमारे 74 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद वासंती बजाज यांनी कोपरगाव शहर पोलिसांनी दिली. तपासात सहाय्यक फौजदार भालेराव करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरात सातत्यानं घरफोड्या होत आहेत. हातावर हात धरून बसलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोर मात्र चोऱ्या करण्यात यशस्वी होत आहेत. श्याम गवंडे, दक्ष पोलीस न्यूज, कोपरगाव.